नमस्कार मित्रांनो, ही दिसणारी वनस्पती आहे पारिजात, जिला पारिजातक, प्राजक्त, शेफाली, हरसिंगार या नावानं संपूर्ण भारतामध्ये ओळखलं जातं। हिला नाईट जॅस्मिन, कोरल जॅस्मिन या नावाबरोबरच त्याच्या रात्री गळणाऱ्या पांढऱ्या शुभ्र फुलामुळं ट्री ऑफ सॉरो असं सुद्धा नाव मिळालेलं आहे। पारिजात हा जबरदस्त परिणामकारक अशा औषधी गुणामुळं आयुर्वेदामध्ये महत्त्वाचं स्थान बाळगून आहे। मित्रांनो, पारिजातकाची फुलं, पानं, बिया इतकंच नव्हे तर त्या झाडाच्या खोडाची साल देखील औषधी गुणांनी भरपूर आहे। पारिजातकाचे फूल त्वचेच्या सौंदर्यासाठी तर खूप उपयोगी आहे। पारिजातकाच्या फुलाचा रस किंवा यापासून बनविलेल्या काढ्याचं नियमित सेवन केल्यानं आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि हर तऱ्हेच्या व्याधीचा सामना करण्यासाठी आपलं शरीर हे सक्षम बनतं। याच्यासोबतच पोटामध्ये जंत होणं असेल, केस गळती असेल किंवा महिलांच्या बाबतीमध्ये मासिक पाळीशी संबंधित समस्यावरसुद्धा हा फुलांचा काढा खूप उपयुक्त ठरतो। ज्यावेळी सांधेदुखीचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होतो अशावेळी पारिजातकाची 6-7 पानं ही स्वच्छ धुवून वाटून घ्यावी। ही पाने वाटून घेतल्यानंतर ही पेस्ट पाण्यामध्ये घालून उकळावी। हे पाणी अर्ध राहीपर्यंत उकळावं। हे पाणी थंड झाल्यावर गाळून घेऊन बाटलीमध्ये भरून ठेवावं। दररोज सकाळी हे पाणी रिकाम्या पोटी घेतल्यानं सांधेदुखीमध्ये सुद्धा आपल्याला आराम मिळतो, इतकं हे परिणामकारक आहे। यासोबतच पारिजातकाच्या पानांचा काढा पिल्यामुळं घशाचं दुखणं असेल, खोकला असेल यामध्ये सुद्धा आपल्याला आराम मिळतो। या पारिजातकाच्या पानांचा काढा आपण नेहमीच्या चहामध्ये उकळून सुद्धा घेतल्यानं आपला खोकला हा बरा होतो। या चहामध्ये साखरेऐवजी जर मध घातला तर अजून चांगला परिणाम रिझल्ट आपल्याला मिळतो। पारिजातकाच्या पानांचा काढा सायटिकाच्या दुखण्यामध्ये सुद्धा आपल्याला फायदेशीर आहे। हा काढा सकाळ संध्याकाळ घेतल्यानं आठवड्याभरामध्ये आपल्याला आराम मिळतो। मूळव्याध झालं पण नाही अशा तक्रारीमध्ये, मूळव्याधीच्या तक्रारीमध्ये पारिजातकाच्या बियाचं सेवनसुद्धा लाभकारी आहे। पारिजातकाची फुलं आणि पानं आपल्या त्वचेच्या सौंदर्याकडसाठी सुद्धा खूप फायद्याची आहे। याच्यामुळं आपली त्वचा ही नितळ आणि चमकदार होते। दम्याचा विकार असल्यावर तर पारिजातकाच्या खोडाच्या सालीचं चूर्ण बनवून त्याचं सकाळ संध्याकाळ अशा पद्धतीनं 2 वेळा सेवन केल्यानं फायदा होतो। दम्याच्या विकारावर खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होतो। अशा पद्धतीनं पारिजातकाचं झाड आपल्या अंगणामध्ये तर असतं, त्याचे उपयोग हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे। हे स्वर्गीय फूल आहे, त्यामुळं याच्या सुगंधानं आपला परिसरसुद्धा दरवळून जातो, त्याच पद्धतीनं आपलं आरोग्यसुद्धा उजळून येतं।